हा कोणता प्राणी आहे? हा कुत्रा, बरोबर. हा कोणता प्राणी आहे? कुत्रा ना. आता सांगा बरं मला, आता कोण ओळखेल? हा पण प्राणी सगळ्यांच्या आवडीचाच आहे की नाही? ओके, आपण पुन्हा चालू करूया, पुन्हा पहिल्यापासून. ओके, सुप्रभात मुलांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वतःची काळजी घेत आहे ना? चला तर मग आज मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. सगळ्यांनी ते ओळखाय. आता मी तुम्हाला जे दाखवते ते मला त्याचं नाव सांगा बरं. हे काय आहे? कोण सांगते? या प्राण्याचं नाव काय आहे? माकड. की नाही? माकड. व्हेरी गुड. हा ओके. मग या प्राण्याचं नाव कोण सांगेल मला? लांब सोंड असते की नाही? जाड असतो खूप. सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात सबसे मोठा प्राण कोण रहेगा? तो यही ये एनिमल है ना, हा प्राणी आहे. कोण बरं? हत्ती. व्हेरी गुड, हत्ती. हाँ, अजून एक मी गंमत दाखवते तुम्हाला. अरे हा खूप डेंजर है. हा कोण बरं आहे? हा खूप डेंजर डेंजर प्राणी आहे ना. हा कोण बरं? कोण सांगेल? हा कोण आहे? वा ना, सगळे घाबरतात ना याला. वा बघा, आता हे जे सगळे प्राणी मी दाखवले तुम्हाला ते कुठे राहतात बरं? आपल्याला कुठे दिसतात? कोण सांगेल मला? हे प्राणी आपल्याला, व्हेरी गुड. हा जंगलामध्ये की नाही? जंगलामध्ये दिसतात. किंवा आपण झू मध्ये गेलो किंवा प्राणी संग्रहालय, प्राणी संग्रहालयामध्ये गेलो तर असे आपल्याला प्राणी दिसतात की नाही? व्हेरी गुड. हा अजून मी तुम्हाला काही गंमत दाखवणार आहे. हा ते पण तुम्ही ओळखायचंय. सांगा बरं मला आता. हा प्राणी कोणता आहे बरं? कोण सांगेल? हा पण सगळ्यांना आवडता प्राणी आहे, आवडतो हा प्राणी सगळ्यांना. कोण बरं? याचं नाव काय? मांजर. व्हेरी गुड, मांजर. अच्छा, आता अजून एक गम्मत. आता मी तुम्हाला अजून वेगवेगळे मांस दाखवणार आहे. ते मांस कोणाचे ते मला तुम्ही सांगायचे आहे. हा कोण आहे? हा पण सगळ्यांच्या आवडीचा प्राणी आहे आणि सगळ्यांना ह्याच्या बरोबर खायला आवडतं. काय नाव बरं या प्राण्याचं? कोण सांगेल? कुत्रा. व्हेरी गुड, कुत्रा. की नाही? सगळ्यांना आवडतं की नाही याच्या बरोबर खायला ना? आणि काही लोक घाबरतात पण या कुत्र्याला. काही लोक घाबरतात तर काही लोक याच्या बरोबर खेळतात की नाही? हा कोण आहे? कुत्रा. ओके, व्हेरी गुड. आता सांगा बरं, आता कोणता प्राणी येणार आहे? कोण येतंय बरं? हा कोण आलं बरं आता? हा कोणता बरं प्राणी आहे? हा कोणता प्राणी आहे? नाव काय या प्राण्याचं? बकरी. बरोबर, बकरी की नाही? आता बकरीच्या मागे कोण येतंय बरं? कोण लपलंय तिथे बकरीच्या मागे? बकरीच्या मागे कोण लपलंय? कोण येतंय? कोण आलं बरं? बघा बघा बघा, कोण आलंय? गाय. की नाही? हे कोण आहे? गाय. या प्राण्याचं नाव काय? गाय. आता मला सांगा, हे सगळे आता मी जे तुम्हाला प्राणी दाखवले हे प्राणी कुठे राहतात? कोण
कोण सांगेल मला ते सगळे प्राणी कुठे राहतात? कोण बरं सांगते? हां बरोबर, हे प्राणी कुठे राहतात? आपल्या परिसर मध्ये, आपल्या जवळपासच राहतात की नाही? आणि काही प्राणी तर आपल्या घरात राहतात. आता मांजर, मांजर तर आपल्या आपल्या सोबत आपल्या घरामध्ये राहतं. का बरं मांजर आपल्या घरात राहते आपल्या सोबत? कोण सांगेल? मांजर, कुत्रा हे प्राणी तर आपल्याला घरामध्ये आपल्या सोबत जसे आपण राहतो आपल्या घरात, तसेच हे प्राणी सुद्धा आपल्या घरामध्ये राहतात. का बरं? का राहतात? कोण सांगेल मला? कोण सांगते? हाँ बरोबर. का बरं? हे प्राणी आपल्या आपल्याला खूप उपयोगी पडतात की नाही? हे प्राणी आपल्याला सगळे खूप उपयोगी पडतात, म्हणून हे सगळे प्राणी आपल्या काही आपल्या सोबत राहतात, काही आपल्या परिसर मध्ये राहतात, आणि म्हणूनच या प्राण्यांना आपण काय म्हणतो? पाळीव प्राणी की नाही? म्हणून आपण या प्राण्यांना काय म्हणतो? पाळीव प्राणी. असे सगळे पाळीव प्राणी काही ना काहीतरी आपल्याला उपयोगी पडतच असतात. आज या सगळ्या प्राण्या यातल्या काही प्राण्यांची, वेगवेगळ्या प्राण्यांची आपण आज माहिती मिळवणार आहोत. ओके, मग आता मी तुम्हाला ते पीपीटी शेअर करते. ओके, त्यांचे चित्र दाखवणार आहे आणि शिवाय त्यांची माहिती सुद्धा सांगणार आहे. बघा आता आपल्याला को आपल्या या पाठाचं नाव काय आहे? प्राण्यांची ओळख आणि उपयोग. या प्राण्यांची आपण ओळख करून घेणार आहोत आणि शिवाय त्यांचे उपयोगही आपण समजून घेणार आहोत. मग बघा बरं, आता कोणता आहे पहिला प्राणी? पहिला प्राणी कुठचा आहे? कुत्रा. की नाही? सगळ्यांना दिसतंय की नाही कुत्र्याचं चित्र? मग हा कुत्रा आपल्या घराची राखण तर करतोच. आपण मालक छान रात्री शांत झोपतो, पण हा कुत्रा मात्र रात्रभर जागून त्या घराची राखण करतो. त्या घरामध्ये जर कोणी चोर शिरताना दिसलं तर लगेच भो भो करून भुंकतो आणि मालकाला जाग करतो, आणि त्यामुळे त्या घरामध्ये कधी चोरी होत नाही. आलेला चोर सुद्धा त्या कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजानेच निघून जातो, पळून जातो, आणि तो मालक सुद्धा जागा होतो. त्यामुळे जी चोरी होणार असते ती टळते. मग कुत्रा जसा सिक्युरिटी गार्ड कसा असतो, त्या सिक्युरिटी गार्ड प्रमाणे तो त्या घराची राखण करतो. बघा, काही बंगले असतात, मोठमोठे बंगले असतात, त्या मोठमोठ्या बंगल्यांच्या बाजूला किंवा असं गेटवर वगैरे लिहिलेलं असतं की नाही? कुत्र्यापासून सावधान असं लिहिलेलं असतं. का बरं? कारण तिथे कुत्रा असतो, आणि तो कुत्रा कसं कोणी अनोळखी दिसलं तर लगेच भुंकायला सुरुवात करतो. सहजासहजी अशा बंगल्याच्या जवळ जरी आपण कोणी गेलो तर तो कुत्रा लगेच भुंकतो. त्यामुळे काय होतं, आपण इझिली आपण सहज त्या बंगल्याच्या आत शिरू शकतो का? नाही, आपण त्या कुत्र्याच्या आवाजानेच घाबरून जातो आणि आपण लगेच मागे सरकतो की नाही? म्हणजेच काय, त्यामुळे काय होतं, अनोळखी लोकांपासून, चोरांपासून त्या बंगल्याचं काय होतं? रक्षण होत, ते सिक्युअर केलं जात तो बंगला. मग अशा प्रकारे हा कुत्रा खूप प्रामाणिक आणि खूप इमानदार असा हा प्राणी आहे. एवढंच कशाला पण, जे पोलीस आहेत त्या पोलिसांमध्ये एक श्वान पथक असत. हे श्वान पथक खास चोरांना पकडण्यासाठी त्यांना ट्रेन केलं जातं. हे कुत्रे बघा, जसं माणूस ट्रेन होतो की नाही, ट्रेनिंग घेऊन ट्रेन होतो कोणत्याही बाबतीत, तसाच हे श्वान पथक आहे वेगळं पोलीस खात्यामध्ये. या पोलिसांमध्ये आणि मग त्यांना चोर पकडण्यासाठी ट्रेन केलं जातं. आणि असे हे जसे माणूस, जसे पोलीस जे आहेत, जे पोलीस चोरांना शोधून काढतात, तसेच हे
कुत्रे सुद्धा चोरांना शोधून काढतात आणि पोलिसांना मदत करतात. एवढंच काय, पण असं काम करत असताना जर एखादा कुत्रा मेला, मेला म्हणजेच काय, शहीद झाला, तर या शहीद झालेल्या कुत्र्याला सुद्धा तिरंग्यामध्ये आपलं जे राष्ट्रध्वज आहे तिरंग्यामध्ये त्याला गुंडाळून त्याचं दफन केलं जात. म्हणजे जसं माणसाला रिस्पेक्ट दिला जातो, माणसाला जसं, माणसाचा जसं सन्मान केला जातो, तसा या कुत्र्याचा सुद्धा सन्मान केला जातो. असा हा कुत्रा खूप आपल्याला उपयोगी पडतो. एवढंच काय, पण आपण जेव्हा खूप मेंटली ट्रेस असतो किंवा खूप कंटाळा आलेला असतो की नाही आपल्याला, आणि जर आपण कुत्र्या आपल्या घरी जर पेट कुत्रा असेल, आपला पाळीव प्राणी जर कुत्रा असेल, जर आपण त्याच्याबरोबर खेळलो तर आपलं हे मेंटल ट्रेस निघून जातो. जे मानसिक आपल्याला त्रास असेल, कंटाळा असेल, तर तो सगळा निघून जातो. म्हणूनच काही डॉक्टर सुद्धा डॉग थेरपी म्हणून याचा उपयोग करतात. म्हणजे बघा, आरोग्यासाठी सुद्धा, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हा आपल्यासाठी काय आहे, उपयोगी आहे. असा भरपूर उपयोग आपल्याला या कुत्र्याचा होतो. एवढंच काय, पण या कुत्र्याचे खूप जाती सुद्धा आहेत. अनेक प्रकारचे कुत्रे आपल्याला आपल्या परिसरामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रकारचे कुत्रे आपल्याला दिसतात. ओके, मग असा हा कुत्रा खूपच उपयोगी असा आहे. पुढचा बघा बरं, आता पुढचा प्राणी कोणता आहे, हा पण आपल्याला आवडता प्राणी सगळ्यांच्या, बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतो की नाही, तो म्हणजे, ती म्हणजे मांजर. की नाही, ती म्हणजे मांजर. बघा चित्रामध्ये तुम्ही बघितलं, बघताय की नाही, त्या मांजरीच्या तोंडात काय आहे, उंदीर आहे. त्या मांजरीच्या तोंडात काय आहे, उंदीर. मग हा उंदीर पकडण्यासाठी आपण मांजर घरामध्ये ठेवतो. जेव्हा हे उंदीर आपल्याला खूप त्रास देतात, बघा उंदीर काय करतात, आपले जे चांगलं चांगलं धान्य म्हणजे गहू, डाळ, तांदूळ, हे उंदीर काय करतात, खातात. शिवाय आपला कपडा वगैरे, जे काय कपडे वगैरे घरामध्ये असतील, त्याचं सुद्धा नुकसान करतात. मग त्यामुळे ह्या उंदरांचा खूप जेव्हा त्रास होतो ना, तेव्हा मांजर पाळली जाते. मग ही मांजर पाळल्यामुळे काय होतं, ते उंदीर पळून जातात. नुसते ते म्याव म्याव अशा आवाजाने सुद्धा हे उंदीर काय करतात, होतात, पळून जातात. त्यामुळे जो उंदरांचा सुळसुळाट असतो किंवा उंदरांमुळे जो त्रास होतो तो होत नाही. म्हणजे जे काही आपले नुकसान होतात ते होत नाही. काही मोठमोठ्या गोडाऊन मध्ये वगैरे पण धान्य ठेवलं जात, मग या धान्यांना सुद्धा उंदीर लागू नये किंवा उंदराने ते खाऊ नये, त्यासाठी सुद्धा मांजर खूप उपयोगी आहे. शिवाय मांजरीला प्यायला काय आवडत, दूध. मांजरी, मांजर दूध पिते. असे ह्या मांजरीच्या सुद्धा खूप जाती आहेत. आणि या मांजरीला रात्री काळोखात सुद्धा चांगलं दिसत. मग बघा, आपण जेव्हा झोपलेलो असतो ना, तेव्हा ही मांजर रात्री सगळीकडे फिरत असते आणि कुठे उंदीर दिसतोय का अशी शोधत असते. कारण तिला काय आवडतं, उंदीर पकडायला आवडत. एवढेच काय, पण तिचे जे पंजे असतात ना, जे आणि त्याला नख असतात, त्याच्यामुळे काय होतं, ती पटापट भिंतीवर सुद्धा चढू शकते. तिला फास्ट एकदम भिंतीवर सुद्धा चढता येतं. आणि जर असं कुठे वरती सुद्धा उंदीर वगैरे दिसला तरी ती पंजांच्या मदतीने वरती फास्ट चढते आणि त्या उंदराला पकडते. त्यामुळे तिच्या पंजातून कोणताही उंदीर सुटत नाही. अशी ही उपयोगी मांजर. ओके, मग आता आपण पुढचा प्राणी बघूया. पुढचा प्राणी कोणता आहे बरं, गाय. बघा गाय, गायला आपण तर गोमाता म्हणतो. सगळ्यांना आईप्रमाणे अशी ही प्रेम देते आणि तिला आपण गोमातेचं, आईचं स्थान दिलेलं आहे. आता बघा, सगळ्यांना लहान मुलांना खास करून नाश्त्यामध्ये काय लागतं, दूध. की नाही, आणि एवढंच काय, पण जे मोठे आहेत त्यांना चहा प्यायला आवडतो. सकाळी सकाळी फ्रेश होत होण्यासाठी काय लागतो, चहा. मग या चहामध्ये त्यांना काय, चहामध्ये सुद्धा काय लागतं, दूध लागतच. म्हणजे हे दूध कोण देत, मग आपल्याला जे दूध येतं
कोणाकोणा पिशवीमध्ये वगैरे येतं की नाही दूध? नाही पिशवीमध्ये दूध कुठून येतं बरं? म्हणजे दूध कोण देत? बरोबर, गाय. म्हणजे गाय, गायीचं जे दूध आहे ते खूप पौष्टिक असत, अन्न म्हणून ते आपण रोज पितो की नाही? आणि हे खूप आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतं. म्हणून आई पण रोज सांगत असते की नाही तुम्हाला दूध पी, दूध पी, असं रोज आई मुलाला सांगते. कारण का? कारण दूध खूप पौष्टिक आहे. आणि शिवाय या गाईचं जे, गाईच्या दुधापासून फक्त दूधच होतं का? नाही, मग या दुधापासून काय काय बनत कोण सांगेल मला? हा, दुधापासून काय बनत? दही, ताक, लोणी, तूप, हे सगळं कशापासून? एका दुधापासून हे सगळं बनत. जर दूधच नसेल तर हे सगळं आपल्याला खायला मिळेल का? नाही मिळणार की नाही? मग हे दूध यासाठी खूप महत्वाचं आहे. तेवढंच काय, पण आपल्याला उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ आहे. उन्हाळ्यात आपण सगळेजण खूप आवडीने खातो. कोण सांगेल बरं तो पदार्थ कोणता उन्हाळ्यात आपण जो खातो तो? हा बरोबर, कोणता बरं? एकदम थंड वाटतं आपल्याला ते खाल्ल्यानंतर. कोणता? आईस्क्रीम. की नाही? मग असं आहे, आईस्क्रीम, आईस्क्रीम पण कोणापासून बनतो, कशापासून मिळतो आपल्याला? दूध. दुधापासूनच आईस्क्रीम बनते. मग बघा, असं हे आईस्क्रीम सुद्धा आपल्याला दुधापासूनच मिळतं. मग हे दूधच नसेल तर आपल्याला हे सगळं खायला मिळेल का? नाही मिळणार. एवढंच कशाला? आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मिठाई आहेत, सगळ्या प्रकारच्या मिठाई, ऑल स्वीट्स, हे सगळं स्वीट मिठाई सुद्धा कशापासून बनते? दुधापासूनच बनते. म्हणजे बघा, एका दुधाचा आपल्याला किती उपयोग आहेत ना. त्या दुधापासून आपण काय काय पदार्थ, आपण वेगवेगळे पदार्थ खातो पितो. एवढंच कशाला? पण जे गाईचं शेण आहे, ठीक आहे, जे वेस्टेज, गाईचं जे वेस्टेज आहे शेण, ते शेण सुद्धा शेतामध्ये आपण खत म्हणून वापरू शकतो. शेण खत, त्याला काय म्हणतात? शेण खत. मग असं तेही खूप उपयोगी असतं. त्यामुळे काय होतं, जमीन काय होते? पुन्हा सुपीक होते. असं हे शेणखत सुद्धा शेतामध्ये उपयोगी आहे. हे बघा, बाई गाईचं सगळं काही जे आहे ते आपण, आपल्याला खूप उपयोगी आहे. म्हणूनच आपण गाईला काय म्हणतो? गो माता म्हणतो. आईचं स्थान दिलेलं आहे आपण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. गाईला आपण गो माता म्हणतो आणि आईचं स्थान दिलेलं आहे. ओके, समजते सगळ्यांना? मग आपण आता पुढचा प्राणी बघूया. पुढचा प्राणी बघा, कोण दिसतंय? बैल. आता बैल सुद्धा शेतामध्ये, जसं शेतकरी राबतो ना, जितका शेतकरी कष्ट करतो तितकाच बैल सुद्धा शेतामध्ये कष्ट करतो. जितकं शेतकऱ्याचा त्या धान्यावर अधिकार असतो किंवा धान्य पिकवण्यासाठी जितकं शेतकरी कष्ट घेतो तितकेच कष्ट बैल सुद्धा घेतो. शिवाय बैल, बघा चित्रामध्ये दिसतंय तुम्हाला की बैल जे खेचकाम करण्यासाठी, खेचकाम करण्यासाठी सुद्धा बैलाचा उपयोग केला जातो. जी गाडी बैलाने ओढली जाते त्या गाडीला काय म्हणतात? बैलगाडी. ज्या गाडी, गाडी ही जी बैलाच्या साह्याने ओढली जाते तिला म्हणतात बैलगाडी. बघा सगळ्यांना चित्रामध्ये बैलगाडी दिसते. मग हे बैलगाडी सुद्धा सामान वाहून नेण्यासाठी, म्हणजे बघा मोठमोठ्या गोणी आहेत का, कोणत्याही प्रकारचं सामान, ते सामान वाहून नेण्यासाठी बैलाचा उपयोग केला जातो. शिवाय माणसांना, माणसांची ने आण करण्यासाठी सुद्धा, एका गावावरून दुसऱ्या गावी नेण्यासाठी सुद्धा बैलगाडीचा उपयोग केला जातो. कारण पूर्वीच्या काळी काही कार्स नव्हते, वेगवेगळे व्हेकल्स. आता आपण जे बघतो बस आहे किंवा कार आहे, हे पूर्वीच्या काळी होतं का? नाही. मग पूर्वीच्या काळी काय वापरलं जायचं एका गावाहून दुसऱ्या गावी नेण्यासाठी? काय वापरलं जायचं? व्हेरी गुड, बैलगाडी. मग ही बैलगाडीचाच उपयोग पूर्वीच्या काळी खूप केला जायचा. आता बघा, एवढा उपयोगी पडतोय हा प्राणी आपल्याला. मग त्याच्यासाठी सुद्धा आपण कृतज्ञता किंवा प्रेम व्यक्त करायला पाहिजे की नाही? मग असंच प्रेम व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो.
बैला बैल जे वर्षभर कष्ट करतो आणि या बैलामुळेच शेतकऱ्याला शेतामध्ये चांगलं पीक मिळतं. म्हणून बैल पोळा हा सण त्याचा रिस्पेक्ट करण्यासाठी, त्याच्यावरच प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. बघा पहिल्या चित्रामध्ये जे सजवलेला बैल दिसतोय की नाही, तसं छान तो पोळ्याचा बैल म्हणतात. पोळ्याच्या दिवशी या पोळ्याच्या सणाच्या दिवशी याला छान सजवलं जातं. त्याचे शिंग वगैरे बघा किती छान सजवले, शिंगांचा रंग दिला जातो. शिवाय तिच्या पाठीवर अशी शाल टाकलेली दिसते ना सगळ्यांना चित्रामध्ये, ते शाल टाकली टाकून असं छान तो बैल सजवला जातो. शिवाय त्याची पूजा केली जाते. जशी देवाची आपण पूजा करतो तशीच त्या बैल पोळ्याच्या या सणाच्या दिवशी या बैलाची पूजा केली जाते. आणि शिवाय त्याला गोड म्हणून पुरणपोळी खायला देतात. बघा कोणतेही सण असेल तर काहीतरी स्वीट आपण करतोच की नाही, मग त्या दिवशी पुरणपोळी बैलाला खायला देतात. आणि शेवटी बैल पोळ्याच्या दिवशी त्याला त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेतलं जात नाही, कोणतेही कष्ट त्याला दिले जात नाही. त्याला आराम, त्या दिवशी त्याला पूर्ण आराम दिला जातो. शिवाय त्याची पूर्ण गावातून अशी मिरवणूक सुद्धा काढली जाते. असा बैल पोळा सण खास प्राण्यांचं रिस्पेक्ट, प्राण्यांविषयी जे आपल्याला आपल्या मनात जे आदर आहे, प्रेम आहे, ते व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. असा हा बैल सुद्धा आपल्याला खूप उपयोगी आहे. आता पुढचा प्राणी कोणता आहे बघा, कोणता आहे, गाढव. गाढव हा तसा दिसायला जरी थोडा लहान असतो पण खूप मेहनती असतो, तो खूप कष्टाची काम करत असतो. रेती म्हणा, वाळू म्हणा किंवा विटा, बिल्डिंग बांधण्यासाठी विटा लागतात की नाही, ते विटा म्हणा, ते वीट वाहून नेण्याचं काम बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. त्याच्या पाठीवर गोणी ठेवलेल्या आहेत की नाही, म्हणजे असंच हे वाळू म्हणा वीट म्हणा असे वे काही ना काही ओझे ओझ ठेवलं जातं आणि ते ओझ वाहून नेण्याचं काम हा गाढव करत असत. म्हणून हा गाढव सुद्धा आपल्याला खूप उपयोगी आहे. गाढवाचं दूध सुद्धा खूप औषधी असत. त्यानंतर कोणता प्राणी आहे बरं, घोडा. बघा हा घोडा, पूर्वीच्या काळी घोड्याचा खूप उपयोग केला, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात, त्या आधी सुद्धा आपण रामायण महाभारत सिरियल बघितली असेल ना, त्यामध्ये बघा घोडस्वार असतो. घोडस्वार, तो घोडस्वार काय करतो, इकडचा निरोप काही मेसेज असेल, निरोप आहे किंवा काही, ते दुसऱ्या राजाला पोहोचवण्याचं काम तो घोडस्वार करतो. म्हणजे पूर्वीच्या काळी घोडा हा खूप उपयोगी माणसांना नियाण करण्यासाठी म्हणा किंवा अजून काही गोष्टींसाठी, बऱ्याच गोष्टींसाठी घोडा हा पूर्वी खूप उपयोगी प्राणी होता. शिवाय सैन्यामध्ये, पूर्वीच्या काळामध्ये सैन्यामध्ये घोडदळ असायचं. बघा चित्रामध्ये दाखवलंय हे घोडदळ, म्हणजे घोड्यावर बसून जी लढाई केली जाते ते. आता तुम्ही बऱ्याचशा सिरियल मध्ये वगैरे सुद्धा पाहिलं असेल की घोड्यावर बसून लढलं जात की नाही, मासच घोडदळ होत. हे घोडदळ जितकं सक्षम असेल, जितकं चांगलं असेल, तितका तो राजा पॉवरफुल, म्हणजे शक्तिशाली मानला जायचा. शिवाय आपण सुद्धा जशी बैलगाडी असते तसेच घोडागाडी सुद्धा असते. म्हणजे घोडागाडी सुद्धा माणसांची नेआण करण्यासाठी किंवा काही आपल्याला माल वाहून न्यायचा आहे तर ते माल म्हणजे सामान जे काही न्यायचं असेल तर ते घोडागाडीचा उपयोग केला जातो. असा हा घोडा सुद्धा खूप उपयोगी असा प्राणी आहे. ओके, आणि जसा कुत्रा इमानदार आहे असतो तसाच घोडा सुद्धा खूप इमानदार असा प्राणी आहे. तो सुद्धा कधीच आपल्या मालकाला एकटं सोडत नाही. लढाईमध्ये वगैरे सुद्धा जर राजाला काही झालं तर तो आपल्या पाठीवरच्या राजाला खाली पडू देत नाही. एवढंच काय पण त्या राजाला सुरक्षित ठिकाणी नेऊन पोहोचवतो.
असा हा गुण आहे. जसं कुत्र्याला ट्रेन केलं जातं पोलीस पथकामध्ये, तसं ह्या घोड्याला सुद्धा पूर्वी सैन्यामध्ये लढण्यासाठी ट्रेन केलं जायचं, त्याला त्याप्रमाणे शिकवलं जायचं. म्हणजे असं हा घोडा जसा कुत्र्याप्रमाणे हा सुद्धा खूप प्रामाणिक आणि खूप जीव लावणारा, मालकाला खूप मालकावर खूप प्रेम करणारा असा हा घोडा प्राणी आहे. आता पुढचं बघूया आपण. बकरी बघा, आता ही बकरी जी आहे की नाही, बकरीचं दूध सुद्धा गाईसारखंच पौष्टिक असत आणि हे बकरीचं मांस आपण खाण्यासाठी वापरतो. बकरी ईद वगैरे आपण सेलिब्रेट करतो की नाही, मग ते बकरीचं मांस आपण अन्न म्हणून सुद्धा खातो. एवढंच कशाला, पण ही ज्या लेंड्या असतात, लेंड्या म्हणजे शेण असत, गाईचं जसं शेण असतं तसे बकरीचं सुद्धा लेंड्या असतात, ते लेंड्यांचा उपयोग सुद्धा शेतामध्ये केला जातो. म्हणजे जी सुपीकता, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सुद्धा या लेंड्यांचा उपयोग केला जातो. अशी ही बकरी. ओके, आता पुढे बघूया पुढचा प्राणी, मेंढी. आता ही मेंढी बघा, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनेबल लोकरीचे कपडे घालायला आवडतात की नाही. मग ही लोकर आपल्याला कोण बरं देत, कोण देत असेल ही लोकर, ही मेंढी देत. बघा, जर आपण आठवड्याभर व्यवस्थित तिला चारा पाणी व्यवस्थित खाय पियाला दिलं मेंढीला, तर त्यानंतर ती आपल्याला दोन मेंढ्या चांगल्या गोळीभर आपल्याला लोकर देतात. लोकर म्हणजे तिचे जे केस असतात की नाही, बघा चित्रामध्ये दिसतंय ते, तर तिच्या अंगावर खूप केस आहे, ते केस काय केले जातात, मशीनने काढले जातात. ओके, मग ते केस काढल्यानंतर त्यावर वेगळी प्रक्रिया केली जाते आणि मग त्या केसांपासून काय बनत, लोकर बनत. चित्रामध्ये दाखवले बघा, आणि मग त्या लोकरीमध्ये वेगवेगळे रंग मिसळून आपल्याला अनेक प्रकारचे रंगांच्या लोकरी आपल्याला मिळतात. मग ही लोकरी पासून मग काय बनत नंतर, चित्रात काय दाखवलंय बघा, चित्रामध्ये काय दिसतंय, हा व्हेरी गुड, काय दिसतंय, स्वेटर. या लोकरी पासून काय बनत, स्वेटर. अनेक ऊब दे, जेव्हा थंडीमध्ये आपल्याला खूप थंडी वाजते तेव्हा थंडीमध्ये काय लागतं आपल्याला, स्वेटर लागत कि नाही. मग हे स्वेटर आपल्याला कोण देत, मेंढीपासूनच आपल्याला एक प्रकारे स्वेटर मिळत. फक्त स्वेटरच का, नाही तर शॉल, मफलर, हे वेगवेगळे जे आहेत लोकरीचे वेगवेगळे जे कपडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपल्याला मेंढीपासूनच मिळतात. मग हे छान, जेव्हा थंडी वाजते खूप, हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप थंडी वाजते तेव्हा आपल्याला ह्या स्वेटरची, मफलरची, शॉलची गरज असते की नाही. मग हे जर मेंढी नसती तर आपल्याला मिळालं असतं का बरं, स्वेटर मिळालं असतं का, शॉल मिळालं असतं का, शॉल मिळालं असतं का, नाही ना. म्हणजे बघा, हिवाळ्यामध्ये आपल्याला जे सगळ्यात उबदार असं कापड आहे ते म्हणजे स्वेटर, शॉल, आणि हे आपल्याला कोण देत, मेंढी देते की नाही. म्हणून ही मेंढी का आहे, आपल्याला खूप उपयोगी आहे, नाहीतर आपण थंडीमध्ये राहू शकलो असतो का, नसतो राहू शकलो ना. थंडीमध्ये आपण खूप थंडीनेच आपण मरून गेलो असतो, थंडीने आपण कुडकुडत राहिलो असतो, पण या एका प्राण्यामुळे आपल्याला काय मिळतं, स्वेटर मिळतं, लोकर मिळते आणि लोकरीचे कपडे आपल्याला वापरायला मिळतात. ते फक्त कोणामुळे, तर मेंढीमुळे कि नाही. मग आता बघा, आता हे सगळे प्राणी जे आहेत आपण आता जे पाहिले, ते सगळे प्राणी आपल्याला काही ना काहीतरी उपयोगी आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते उपयोगी आहेत आपल्याला. मासे हे प्राणी, प्राण्यांची आपण सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे की नाही. हे जे एवढे उपयोग आपल्याला देत आहेत त्यांना सुद्धा आपण पोटभर जेवायला दिलं पाहिजे, पोटभर चारा दिला पाहिजे. बघा, काही ठिकाणी काय होतं, बैलगाडी वापरली जाते, घोडागाडी वापरली जाते, पण त्यांचे जे मालक असतात ना ते त्यांना पोटभर खायलाच देत नाही. ते स्वतः मात्र व्यवस्थित पोटभर खातात, पण ज्यांच्यामुळे त्यांना हे सगळं मिळतं
पण त्यांना ते पोटभर खायला चारा देतच नाही, ते उपाशीच राहतात. मग असं करून चालेल का सांगा बरं? नाही ना. जे प्राणी आपली एवढी काळजी घेत आहेत, आपल्याला एवढे उपयोगी पडत आहेत, त्यांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. आणि जितकं प्रेम आपण त्यांना देऊ तितके हे प्रेम आपल्याला देतात, तितकं आपलं ती काळजी घेत. जसं आपण त्यांची जर जितकी काळजी घेणार ना, त्याच्या दुप्पट काळजी हे प्राणी आपले घेतात. कि नाही समजले सगळ्यांना? आता हे सगळे प्राणी. मग आता आपण काही ऍक्टिव्हिटी बघूया. ओके बघा, धड्याचं नाव काय आहे? प्राण्यांची ओळख आणि उपयोग. पहिली ऍक्टिव्हिटी काय आहे? योग्य पर्यायाला गोल करा. योग्य पर्यायाला गोल करा. मग कोणतं आहे बरं? पहिला प्रश्न कोणता आहे? घराची राखण कोणता प्राणी करतो? कोण सांगेल घराची राखण कोणता प्राणी करतो? हा व्हेरी गुड. कोणता प्राणी करतो? गाय करते का? घराची राखण गाय करते? नाही. मग दुसरा पर्याय काय आहे? घोडा. घोडा घराची राखण करतो का? नाही. तिसरा प्राणी कोण, काय नाव आहे? कुत्रा. हा व्हेरी गुड. कुत्रा घराची राखण करतो कि नाही? मांजर. चौथा प्राणी मांजर. मांजर करते का घराची राखण? नाही. म्हणजे बरोबर उत्तर काय आहे? कुत्रा. मग कुत्र्याला काय करायचं? कुत्र ह्या शब्दाला काय करायचं? आपण गोल करायचं आहे. कुत्रा या शब्दाला काय करायचं? आपण गोल करायचं. कारण कुत्रा आपल्या घराची राखण करतो. जसं सिक्युरिटी गार्ड राखण करतो कि नाही, तसाच कुत्रा सुद्धा आपल्या घराची राखण करतो. ओके आता दुसरा प्रश्न बघूया बरं. काय आहे दुसरा प्रश्न? कोण बरं वाचेल दुसरा प्रश्न? हा, उंदीर पकडण्यासाठी उपयोगी प्राणी कोणता? उंदीर पकडण्यासाठी कोणता प्राणी उपयोगी आहे? पर्याय बघूया आपण. कोणते पर्याय आहे? पहिला पर्याय काय आहे? बकरी. बकरी उंदराला पकडते का? नाही. मग दुसरा पर्याय कोणता आहे? गाढव. गाढव पकडतो का उंदराला? नाही. मग तिसरा पर्याय कोणता आहे? गाय. गाय उंदराला पकडते का? नाही. मग चौथा पर्याय कोणता आहे? मांजर. हा, कोण पकडतं उंदराला? मांजर. बरोबर. मग हे मांजरा, मांजर या शब्दाभोवती काय करायचं? आपल्याला गोल करायचं आहे. बघा अशा प्रकारे आपण शब्दाभोवती काय करायचं? गोल करायचं. ओके व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला समजले. पुढे बघूया आता. पुढची ऍक्टिव्हिटी काय आहे बरं? कोण काय करते? बघा आता आपण एवढे प्राणी बघितले, कोणता कोणता प्राणी काही ना काहीतरी करतोस कि नाही? मग आपण बघूया कोणता. आता घोडा. घोडा काय करतो बरं? कोण सांगेल मला? हा बरोबर. घोडा काय करतो? मालाची व लोकांची वाहतूक करतो. म्हणजे सामानाचं ने आण करणं, ते लोकांना एका गावावरून दुसऱ्या गावी नेण्या आणण्याचं काम घोडा करतो. ज्या पूर्वीच्या काळी गाडी नव्हती, कोणत्याही प्रकारच्या गाड्या नव्हत्या पूर्वीच्या काळी, कार नव्हती किंवा बस नव्हती, तेव्हा हे घोडा गाडीचा उपयोग माल वाहण्यासाठी किंवा लोकांची वाहतूक, लोकांना ने आण करण्यासाठी घोडा गाडीचाच, म्हणजेच घोड्याचाच उपयोग केला जायचा. ओके वाचूया आपण. घोडा मालाची व लोकांची वाहतूक करतो. ओके पुढचं बघूया आपण. गाय. मग गाय काय करते बरं? गाय काय करते? सगळ्यांना आवडीचा पदार्थ आणि पौष्टिक सुद्धा. हा पौष्टिक पदार्थ कोणता बरं? हा व्हेरी गुड. कोणता? दूध. मग गाय काय करते? दूध देते. गाय काय करते? दूध देते. ओके
तिसरं काय आहे? बैल. मग बैल काय करतो बरं? कोण सांगेल मला बैल काय करतो? बैल काय करतो? हा व्हेरी गुड. शेतात काम करतो. जसा शेतकरी शेतामध्ये राबतो तसाच बैल सुद्धा शेतात खूप कष्ट करतो. उन्हात ऊन असू दे, पाऊस असू दे, कितीही कडकडीत ऊन असलं त्या उन्हामध्ये सुद्धा तो शेतामध्ये काम करत असतो. एवढंच कशाला, पण कितीही धोधो पाऊस जरी पडत असला तरी तो बैल शेतामध्ये काम करत असतो. म्हणजे असा हा बैल सतत शेतामध्ये ऊन पाऊस सगळं सहन करून तो आपल्याला धान्य देतो की नाही? तो आपल्याला काय देतो? धान्य देतो. ओके, समजले सगळ्यांना? हा, म्हणजेच काय आपल्याला आता आता आपण अजून एक मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. ओके, आता बघा मी तुम्हाला ती आता बघा पुन्हा मी तुम्हाला आता काहीतरी दाखवणार आहे. काय बरं दाखवू? काय दाखवणार आहे? हा, त्याच्या आधी मी तुम्हाला काहीतरी ऐकवणार आहे. आता ते कोणाचा आवाज आहे ते मला सांगायचं आहे. हा, तो आवाज कोणाचा आहे ते ओळखायचं. एक प्रकारे हा गेमच आहे. म्याव म्याव. कोणाचा आवाज आहे? कोण सांगे? हा, कोणाचा आवाज आहे? हा मांजरीचा. व्हेरी गुड. कॅट, मांजर. मग सांगा बरं, आता मांजरीचा पण मांस कुठे आहे बरं? मग अशी मी तुम्हाला दाखवलं ना मांजरीचा मांस कुठे आहे. हा शोधूया बरं, कुठे दिसतोय कुठे दिसतोय? हा बघा मांजर. म्याव म्याव. अशी ही मांजर ओरडत असते की नाही? आणि तिचं म्याव म्याव ऐकून जे उंदीर असतात ते पळून जातात की नाही? मग आता आपण इथे हे चित्र पहिल्यांदा आपण काय करूया, हे मांस इथे चिकटवूया. ओके, बघा सगळ्यांना दिसते. हा मग आता तिचं शब्द मांजर कसं लिहितात? मांजरी त्याची स्पेलिंग कशी लिहितात? तर बघा मांजर की नाही? मांजर. त्याच्या बाजूला आपण तो शब्द चिकटवूया. मांजर. मांजर काय करते? उंदीर पकडते. समजलं सगळ्यांना? समजते की नाही सगळ्यांना? हा आता दुसरा आवाज मी तुम्हाला ऐकवते ना, ओळखायचंय लगेच. बे बे. कोण करत असं? बे बे. कोणता प्राणी करतो बरं? कोण सांगेल मला कोणता प्राणी असा बे बे असं ओरडतो? कोणता प्राणी? हा व्हेरी गुड. कोणता प्राणी? बकरी. बघा ही बकरी आली बरं, बघा बे बे असा आवाज करत करत आली हा बकरी. त्या प्राण्याचं नाव काय आहे? बकरी. आपण इथे हा बकरी बकरीचं फेस मांस इथे आपण चिटकवूया. बकरी बकरी हा शब्द कसा लिहितात बरं? कोण सांगेल मला बकरी हा शब्द कसा लिहितात? बघा बरं कसा लिहितात? बकरी. बकरी. बकरी सुद्धा काय आहे? आपल्याला उपयोगी प्राणी आहे, पाळीव प्राणी आहे. बकरी काय आहे? पाळीव प्राणी आहे. आता अजून एक मी आवाज तुम्हाला ऐकवणार आहे. कोण बरं करत असं? कोणता प्राणी करतो? कोणता प्राणी करतो? आपण पण घाबरतो की नाही या आवाजाला? हा आवाज आला का आपण पण दचकतो लगेच मागे सरकतो. बापरे, कोणता प्राणी बरं? कुत्रा. बघा आला कुत्रा तुमच्या जवळ. भू भू की नाही? महा कुत्रा. कुत्रा पण आपल्याला उपयोगी आहे की नाही? कुत्र्याचे सगळे उपयोग मी तुम्हाला सांगितले. घराची राखण करतो, शिवाय
पोलिसांना सुद्धा चोर पकडून देतो की नाही असा हा कुत्रा. याचा आपण पहिल्यांदा मास इथे चिटकवूया. आणि ह्या कुत्र्याला बघा, जितकं कुत्र्याला आपण प्रेम देऊ तितका तो आपली पण काळजी घेतो. असा हा कुत्रा. ओके, समजते सगळ्यांना कळले. आता कुत्रा हा शब्द कसा लिहितात बरं, कोण सांगेल मला कुत्रा हा शब्द कसा लिहिता? बघा सगळ्यांना दिसते कुत्रा. कुत्रा, ओके कुत्रा हा शब्द आपण इकडे चिटकून देऊया. ओके समजलं सगळ्यांना. मांजर, बकरी, कुत्रा. ओके म्हणजे सगळ्यांना आता समजलेलं आहे. आता मी तुम्हाला होमवर्क देते. होमवर्क काय आहे बरं, एकदम इझी होमवर्क, सोप्पा होमवर्क. ओके बघा अशा प्रकारे चार्ट बनवायचा आहे. हा त्याला हेडिंग द्यायची, प्राण्यांची ओळख अशी हेडिंग द्यायची, व्यवस्थित आउटलाइन काढायची आणि असे चित्र चिटकवायचे आणि त्या चित्रांना नाव सुद्धा द्यायचे. हा तुमचं काय होमवर्क आहे. जर असे चित्र तुम्हाला नाही मिळाले तर मॅगझिन नाही, मॅगझिन म्हणजे मासिक, न्यूजपेपर म्हणजे वर्तमानपत्र, अशा वर्तमानपत्रामध्ये मॅगझिन मध्ये असे वेगवेगळे प्राण्यांचे चित्र येतात. ते चित्र कापायचे आणि या चार्ट मध्ये चिटकवायचे आणि त्यांना नाव द्यायचे. हा तुमचा काय आहे, होमवर्क आहे. अशा प्रकारे तुम्ही ड्रॉइंग पेपर किंवा चार्ट पेपर वर तुमचा होमवर्क करायचा आहे. ओके समजलं सगळ्यांना. बाय बाय, हॅव अ नाईस डे. सगळ्यांनी होमवर्क मला पुढच्या तासिकेला दाखवायचं आहे. हा बाय.